नमस्कार, वृषालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण अगदी झटपट होणारी खमंग व अगदी चटकदार अशी ही खीर बघणार आहोत. ही खीर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. पूर्वी गव्हाची खीर बनवताना गहू ओलवून सडवून घेतले जायचे. आज आपण ही दलिया वापरून अगदी झटपट बनवूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी दलिया घेतला आहे, तो स्वच्छ निवडून घेतला आहे. हा दलिया बाजारात कुठेही मिळतो. आता तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. दलियामुळे खीर अगदी झटपट करता येते. आता इथे मी हा अगदी स्वच्छ धुवून घेतला आहे. हा आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 5 ते 6 वाट्या पाणी घातले आहे. पाण्याला आता छान उकळी यायला लागली आहे, तर हा दलिया आपण आता यात घालून घेऊया. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया व कुकरच्या मीडियम गॅसवर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, त्यामुळे तो अतिशय छान शिजेल. कुकर आपला होतोय तोपर्यंत मी इथे एका कढईत थोडी खसखस भाजून घेणार आहे. खसखस आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजायची आहे. खसखस भाजून थोडीशी आपण मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला बारीक करताना ती खूप बारीक करायची नाही आहे, अगदी थोडीशी फिरवायची आहे, त्यामुळे त्याची टेस्ट छान येते. तर आता आपला इथे कुकर देखील थंड झाला आहे. आता आपण हे रवीने छान घोटून घेऊया. गूळ घालण्याच्या अगोदरच जर आपण छान घोटून घेतले तर ही खीर आपली अगदी व्यवस्थित मिळून येते. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलं आहे. तर आपण याला छान एकजीव करून घेऊया. मी हा कुकर गॅसवरच ठेवला आहे व अगदी बारीक गॅस चालू आहे, त्यावरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. या पद्धतीने छान मिक्स करून घेतले की आपली खीर अतिशय सुंदर मिळून येते. तुम्ही बघू शकता किती छान मिक्स झाले आहे. आता यात आपण गूळ घालून घेऊया. मी इथे गुळाबरोबरच 1 ते 2 चमचे साखर देखील घालणार आहे, याने चव देखील बॅलन्स होते. पण तुम्हाला आवडत नसेल तर फक्त गूळ वापरला तरी चालेल. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला सतत अधूनमधून हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे, त्यामुळे हे खाली लागणार नाही. बघू शकता आता आपली ही खीर छान चटचट शिजायला सुरुवात झाली आहे. अतिशय छान मिळून आली आहे. आता इथे खीर छान एकजीव झाली आहे. तुम्ही आता इथे गॅस बंद करून घेते. आता एका कढईत मी थोडे साजूक तूप घेतले आहे, त्यात आपल्याला हे खोबऱ्याचे काप थोडेसे गुलाबी करून घ्यायचे आहे. मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप वापरले आहे. तुम्हाला आवडत असेल तर ओल्या नारळाचे देखील वापरू शकता. हे थोडेसे गुलाबी झाले की यात मी थोडा खोबऱ्याचा किस देखील घालणार आहे. खोबऱ्याचा
केस व खोबऱ्याचे काप हे दोन्ही घातल्यामुळे खिरीला चव खूप सुंदर येते. व इथे मी काही काजू बदामाचे काप देखील करून घेतले आहे, ते देखील आपण यात अगदी मिनिटभर परतून घेऊया. आता यात जी आपण खसखस बारीक करून घेतली होती ती देखील मिक्स करून घेऊया. हे आपल्याला जास्ती परतायचे नाही आहे, फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. आता यात काही मनुके घालून घेऊया, ते देखील मिक्स करायचे आहे. आता हे मिश्रण खिरीत घालण्यापेक्षा मी खीरच या मिश्रणात घालणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, यामुळे आपली खीर अतिशय खमंग होते. ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघू शकता खीर आपली किती व्यवस्थित मिळून आली आहे. आता यात घालणार आहे वेलची पावडर. व थोडेसे जायफळ किसून घालूया. जायफळ व वेलची पावडर अगदी शेवटी घातली की त्याचा स्वाद अतिशय छान राहतो. आता हे मिक्स करून घेतले आहे तर आपली ही खीर आता तयार झाली आहे. चला तर मग आता ती आपण सर्व करूया. एका बाउलमध्ये मी ही खीर काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर खीर आपली तयार झाली आहे. यावर घालूया मस्तपैकी साजूक तूप व त्यावर थोडेसे गरम दूध. तर तयार आहे आपली ही खीर. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा व रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. व अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.